नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल षष्ठी शके 1939 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पोलीस ठाण्यांमध्ये महिलांच्या तक्रारी स्वीकारताना महिला पोलिसाची उपस्थिती अनिवार्य करण्याची महापौरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी. ठाणे जिल्हा हगणदारी मुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेला पुरस्कार. आणि संक्रा रुग्णालयाला देण्यात आलेली जागा चुकीच्या पद्धतीनं दिल्याचं माजी महापौर अशोक वैती यांचं मत. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत महिला पोलीस कक्ष स्थापन करण्यात यावेत अथवा महिलांची तक्रार नोंदवताना महिला पोलिसांची उपस्थिती अनिवार्य असावी अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. अलीकडेच कापूरबावडी पोलीस ठाण्यात एक महिला विनयभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी गेली असताना तिला आलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी ही मागणी केली आहे. चितळसर मानपाडा इथे ही महिला राहते. आंघोळ करताना त्या परिसरातील शैलेश येंडेने या महिलेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केलं. ही बाब समजताच त्यांनी पतीसोबत कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चित्रीकरणाचा पुरावा दिल्यावर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वारंवार हा व्हिडिओ बघत होते. त्यामुळे विनयभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या या महिलेला आपला पुन्हा विनयभंग होत असल्याची भावना झाली. पोलीस ठाण्यात त्यावेळी एकही महिला कर्मचारी नव्हती. या महिलेनं याबाबतची तक्रार महापौरांकडे केली. तिच्या या आरोपानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महापौरांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना या पार्श्वभूमीवर पत्र लिहून महिलांची तक्रार नोंदवताना महिला पोलिसांची उपस्थिती अनिवार्य करावी अथवा प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष निर्माण करण्याची मागणी केली आहे. 12वीच्या काल जाहीर झालेल्या निकालात ठाण्यातील गीता अहिरे या 37 वर्षीय महिलेनं या परीक्षेत यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे 19 वर्षानंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलं आहे. ठाण्यात चंदनवाडी भागात शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गीता अहिरे यांनी 1998 साली नाशिक जनता ज्युनियर कॉलेजमधून 11वीची परीक्षा दिली होती. त्यांचं लग्न झाल्यानं त्यांना 12वीची परीक्षा देता आली नाही. सासू आणि पतीच्या हट्टामुळे त्यांनी 12वीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात 62% गुण मिळवले. त्यांचा मुलगा 11वीत आणि मुलगी 9वीमध्ये आहे. इंग्रजीचा पेपर त्यांना अवघड गेल्यानं त्यांना धाकधूक होती. परंतु पतीनं प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचं सांगितल्यामुळे त्या आनंदून गेल्या. ठाण्यातील विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर उदय गाडगीळ यांनी पिअरली व्हाईट कॅट्रॅक्ट वर तयार केलेल्या लघुपटाची निवड 35व्या वार्षिक अमेरिकन सोसायटी ऑफ कॅट्रॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी फिल्म फेस्टिवल साठी करण्यात आली आहे. डॉक्टर उदय गाडगीळ यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकेतील लॉस एंजेलिस इथे नुकत्याच झालेल्या अमेरिकन सोसायटी ऑफ कॅट्रॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीचा वार्षिक परिसंवाद झाला. या परिसंवादात डॉक्टर उदय गाडगीळही सहभागी झाले होते. या परिसंवादामध्ये डॉक्टर गाडगीळ यांनी डोळ्याचे विविध आजार आणि त्यावरील उपचार तसंच शस्त्रक्रिया या विषयांवर 2 वेगवेगळी उपयुक्त सादरीकरण केली. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या नेत्रविकारांवर डॉक्टर उदय गाडगीळ यांनी संशोधन केलं. उपचार आणि शस्त्रक्रियेची आर्थिकदृष्ट्या परवडणारी पद्धत डॉक्टरांनी विकसित केली असून या चर्चेत डॉक्टर गाडगीळ यांनी ICL लेन्सचं सादरीकरण केलं. ज्या व्यक्तींना कमी दिसण्याची समस्या असते, चष्म्याचा नंबर -8 च्या पुढे गेलेला असतो, अशा व्यक्तींना
चष्मे आणि कॉन्टॅक्ट लेन्स पासून सुटका हवी असते अशा रुग्णांसाठी ही लेन्स उपयुक्त आहे. डॉक्टर गाडगे यांच्या रुग्णालयात आता यासाठी सिम्फनी नावाच्या लेन्सचा वापर केला जात आहे. डॉक्टर गाडगे यांच्या रुग्णालयात जगातील अत्याधुनिक यंत्र आणण्यात आली आहेत. सिग्नेचर प्रो टेक्नॉलॉजी, ल्युमेरा, मायक्रोस्कोप, सिम्फनी आणि टॉरिक लेन्सेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर डॉक्टर गाडगे रुग्णालयात केला जात आहे. यासाठी पेंटाकॅम आणि कॅट्युरा उपचार पद्धती यंत्रणा डॉक्टर गाडगे यांच्या रुग्णालयात बसवण्यात आली असून माजी महापौर अशोक वैती यांच्या हस्ते या यंत्राचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर गाडगे यांच्या रुग्णालयातील या यंत्रामुळे ठाण्यातही आता नेत्र विकारांसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झाली आहे. मादक पदार्थांचं सेवन आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यासाठी चेन्नईतील सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मादक पदार्थ सेवन आणि त्यांचे दुष्परिणाम या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉक्टर संध्या खडसे, डॉक्टर योगेश शर्मा, डॉक्टर अनुकांत मित्तल तसंच महाविद्यालयातील आणि रुग्णालय कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळाला आहे. काल एका कार्यक्रमात केंद्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री राजेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर, सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमंतराव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्ह्यामध्ये 430 ग्रामपंचायती असून 777 गावं आहेत. ही सर्व गावं 100% हागणदारी मुक्त झाली आहेत असा अहवाल त्रयस्थ संस्थेनं दिला आहे. तसंच 5 तालुक्यांमध्ये 100% वैयक्तिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्याबद्दल हा पुरस्कार जिल्हा परिषदेला प्रदान करण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपले दूरध्वनी कायम सुरू ठेवावे असं आवाहन अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केलं असून या आदेशाचं पालन न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पावसाळा तोंडावर असून यासाठी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींवर पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधला असता काही वेळेस अधिकाऱ्यांचे दूरध्वनी बंद असतात अथवा अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर आपत्ती दरम्यान मदत आणि पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याने त्यांचे दूरध्वनी कायम कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी असं आवाहन अतिरिक्त पालिका आयुक्त अशोक रणखांब यांनी केलं आहे. एखादा अधिकारी रजेवर असल्यास त्याच्या उपस्थितीत त्याचा कार्यभार कोणाकडे आहे याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देणं आवश्यक करण्यात आलं आहे. या आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रसंगी शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिधापत्रिका धारकांनी 15 जून पूर्वी आधार कार्ड शिधावाटप दुकानात सादर न केल्यास त्यांना शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळण्यासाठी इतर कागदपत्र सादर केल्यावरच धान्य मिळू शकेल असं शिधावाटप अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आधार कार्डाचा क्रमांक शिधापत्रिकेला जोडला तर ग्राहकांना शिधावाटप दुकानातून अन्नधान्य मिळू शकणार आहे. आधार क्रमांक जोडला नसेल तर ग्राहकांची शिधापत्रिका तसंच आधार कार्डाच्या नोंदणीची पावती, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना,
बँक पासबुक, तहसीलदाराचं पत्र, किसान फोटो पासबुक, पोस्टाचा निवासी पत्ता असणारं कार्ड आणि छायाचित्र अशी कागदपत्र पडताळणीसाठी द्यावी लागणार आहेत. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी शिधापत्रका धारकांनी आपला आधार क्रमांक लवकरात लवकर शिधावाटप दुकानात जमा करावा. यासाठी 15 जून ही अंतिम तारीख असल्याचं आवाहन शिधावाटप अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध संकरा रुग्णालय उभारण्यासाठी देण्यात आलेली जागा चुकीच्या पद्धतीनं देण्यात आली असल्यामुळे उद्या कोणी न्यायालयात गेल्यास हे रुग्णालय अडचणीत येऊ शकतं असं मत ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी व्यक्त केलं. डॉक्टर उदय गाडगीळ यांच्या रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचं औपचारिक उद्घाटन माजी महापौर अशोक वैती यांच्या हस्ते झालं. त्यावेळी पत्रकारांशी त्यांना अशा लोकांना महापालिका सहकार्य का करत नाही असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी बोलताना अशोक वैती यांनी हे मत व्यक्त केलं. ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध असं संकरा रुग्णालय उभारलं जावं यासाठी पालिका आयुक्त आग्रही होते. मध्यंतरी महापालिका आणि संकरा रुग्णालयामध्ये सामंजस्य करारही झाला. मात्र या रुग्णालयासाठी देण्यात आलेली जागा चुकीच्या पद्धतीनं देण्यात आली असल्यानं उद्या या प्रकरणी कोणी न्यायालयात गेल्यास अडचण निर्माण होऊ शकते असं मत अशोक वैती यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. मुळात अशी जागा देण्याचा अधिकारच महापालिकेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. ठाण्यामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं अनेकांना जागा दिल्या आहेत तर काहींना योग्य पद्धतीनं जागा दिल्या असल्याचं मत प्रदर्शन त्यांनी यावेळी केलं. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असतानाच शिवसेनेचे माजी महापौर असलेल्या अशोक वैती यांनी संकरा रुग्णालयावरून केलेल्या या मतप्रदर्शनाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेल वर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पोलीस ठाण्यांमध्ये महिलांच्या तक्रारी स्वीकारताना महिला पोलिसाची उपस्थिती अनिवार्य करण्याची महापौरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी. ठाणे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेला पुरस्कार. आणि संकरा रुग्णालयाला देण्यात आलेली जागा चुकीच्या पद्धतीनं दिल्याचं माजी महापौर अशोक वैती यांचं मत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.